येण्याची या स्वरामध्ये नैसर्गिक प्रवृत्ती नाही, हा आक्रमक स्वभावाचा बलवान स्वर आहे. शुद्ध मध्यम ते काय म्हणतात पहा, या स्वराला कोमल मध्यम असे म्हणतात. हा स्वर अत्यंत प्रभावी आणि षड्जाला देखील मागे लुटू पाहणार आहे. याची वृत्ती अत्यंत गंभीर आणि अत्यंत अहंमन्य आहे. एखादा धूमकेतू ज्याप्रमाणे शुक्र मंगळ शनी इत्यादी तेजपुंज ग्रहांना देखील निस्तेज करून आपल्या स्वतःकडे जगाची दृष्टी खेचून घेतो आणि सर्वावर आपला दरारा बसवतो, तशा या मध्यमाचा स्वरसप्तकावर आणि राग रागिणीवर प्रभाव पडतो. ज्या ज्या रागामध्ये ह्या मध्यम स्वराला महत्त्वाचे स्थान मिळाले ते सर्व राग बहुधा उदात्त, अत्यंत गंभीर आणि एक प्रकारचे पवित्र वातावरण निर्माण करतात. हे शुद्ध मध्यम. कोमल ऋषभ याची प्रकृती अर्धवट जागृत अवस्थेची व पुन्हा झोपी जावे अशी आहे. असे मलूल जातीचे असते. कोमल गंधार या स्वराची वृत्ती किंचित भांबावलेली, जणू काय सभोवतीच्या अपरिचित परिस्थितीतून मार्ग कसा काढावा अशी संकटग्रस्त आणि त्यामुळे बरीच केविलवाणी आणि नरम दिसते. काय त्यांनी अप्रतिम केलं आहे. रागांचं वर्णन त्यांनी पहा कसं केलेलं आहे. मालकंस याची उदात्त रसिकता, रुजुता आणि गांभीर्य कविवर्य रवींद्रनाथाची मूर्ती कल्पना चक्षुपुढे उभी करते. दरबारी कानडा शोक, भय, हास्य, उत्तान, शृंगार, क्रोध, उन्मत्तपणा वगैरे वृत्तींना कह्या ठेवून कोणत्याही परिस्थितीला शांतपणे तोंड देणाऱ्या लोकमान्य पुढाऱ्याप्रमाणे याचे स्वरूप आहे. बर्वा सौम्य प्रेवळ वृत्ती प्रतिष्ठितपणा न सोडता प्रेमभावना सद्गदितपणे व्यक्त करून प्रियाराधन करणाऱ्या मर्यादशील तरुणाप्रमाणे हा राग आहे. हे किती छान वर्णनं त्यांनी केलेले आहे. तर हे कल्पना संगीत हे सुद्धा पुस्तक जरूर आपण वाचावं. म्हणजे एक छोटीशी आनंदाची बातमी.